हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे अगदी युनिक अशी पद्धत टँगल हार्टला प्रोपोगेशन करायची। तुम्ही कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रोपोगेट करू शकता टँगल हार्टला, याआधी मी तुमच्यासोबत एक दोन व्हिडिओ माझे शेअर करून झालेले आहेत। जर तुम्ही बघितले नसतील तर मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेकआउट करू शकतात। तर जसं तुम्ही इथे बघताय, मी काही कटिंग्स घेतल्या आहेत टँगल हार्टच्या, आणि जेव्हा मी ह्या घेतल्या होत्या त्या अगदी अशा रुख्या सुक्या होत्या। सो मी त्यांना कटिंग्सला काय केलं, एका डब्यात घेतलं, ट्रान्सपरंट डब्बा घ्या आणि त्या डब्यात मी ह्या कटिंग्स पाहिजे तशा ठेवून दिल्या आणि त्यावर पाणी स्प्रे करून दिला। आणि तुम्ही बघू शकता त्यांचे किती छान रूट्स आलेले आहेत। म्हणजे तुम्ही पाण्यात ठेवूनही रूट्स काढू शकतात, पण काय होईल मग, पाण्यात ठेवल्यावर तुम्ही जेवढा भाग पाण्यात जाईल तेवढंच रूटिंग होतात। याला तुम्हाला पूर्ण जेवढी कटिंग आहे, सगळ्या कटिंगचे जिथे जिथे रूट्स आहेत, त्यांचे नोट्स आहेत, तिथे तुम्हाला नवीन नवीन रूट्स मिळतील। म्हणजे प्रत्येक रूट्समधून तुमची नवीन ब्रांच बनेल। आणि मी फक्त काय केलं, असं डब्यात ठेवलं आणि वरून पाणी स्प्रे केलं आणि डब्याचं झक्कण बंद केलं। दिवसातून दोन वेळा या डब्याला मी ओपन केलं, जेणेकरून नाहीतर तुम्ही होल करू शकतात, पण मला होल करायचा नव्हता म्हणून दोन वेळा याला उघडं करायचं, दोन मिनटं ठेवायचं आणि परत बंद करून द्यायचं। अशा पद्धतीने तीन दिवसात ह्या रूट्स माझ्या आलेल्या आहेत ह्या कटिंग्सला। आणि हा डब्बा तुम्हाला अंधारात ठेवायचा नाही आणि डायरेक्ट उन्हात पण ठेवायचा नाही, नॉर्मल अशा तुम्हाला जागेवर ठेवायचं, तिथे याच्यावर चांगला असा प्रकाश पडेल। आणि ह्या रूट्स मी उन्हाळ्यात घेतल्या आहेत। जनरली अशा प्लांट्सला उन्हाळ्यात रूट्स किंवा जगणं त्यांचं फार कठीण असतं, किंवा त्यांना रूट्सच येत नाही डायरेक्ट तुम्ही सॉईलमध्ये टाकलं तर। म्हणून ह्या पद्धतीची ही पद्धत तुम्ही नक्की यूज करू शकता, जेणेकरून तुमची एकही कटिंग ही वेस्ट जाणार नाही। आणि तुम्ही यातल्या सगळ्या कटिंग्सला माझ्या यांना रूट्स आलेल्या आहेत। आणि इथे तुम्ही बघताय, मी माती ही अशी नॉर्मल माती घेतली गार्डन सॉईल, त्यात थोडं कंपोस्ट मिक्स केलं आहे। जर तुम्हाला हँगिंग बास्केट करायची असेल तर तुम्ही यात कोकोपीट ॲड करू शकता, जेणेकरून तुमची बास्केटचं वजन कमी होऊन जाईल। मी यात थोडी सँड पण यूज केली आहे आणि थोडी कोकोपीट, असं यांचं मिश्रण आहे। जास्त याला फर्टिलायझरची गरज नसते, म्हणजे जास्त यात कंपोस्ट वगैरे घालू नका, कारण याच्या रूट्स खूप नॅरो असतात, त्याच्यामुळे यांच्या रूट्स खराब होऊ शकतात। सो मी इथे ह्या पद्धतीने असं रचून देते आहे। फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे की आपली एकही रूट्स ही आता, कारण आपण याला मातीत ट्रान्सपोर्ट करतो आहे, म्हणून एकही रूट हवेच्या संपर्कात यायला नको, एवढी तुम्ही काळजी घ्या। हळूहळू पद्धतीने एकदम सावकाशपणे सगळ्या रूट्स तुम्ही मातीत दाबून द्या, जेणेकरून एकही रूट्स हवेच्या संपर्कात येणार नाही। तर तुम्ही बघत असाल की मी प्रत्येक रूट्सला जिथे जिथे रूट्स आहेत तो एरिया मी मातीत टाकते। वरून आपल्याला माती टाकायची आहे म्हणून काळजी करू नका, वरून आपण माती टाकून ह्या रूट्स सगळे आपण मातीत दाबू शकतो आणि रूट्स तुटणार नाही याची काळजी घ्या। कारण तुम्ही हे प्लांट करताना जर रूट्स तुटल्या तर तेवढे भाग तुमचा वेस्टेज जाईल। सो लक्ष देऊन हे काम करायचं आहे। आणि अशा पद्धतीने मी बघा इथे सगळं रचून घेतलं आणि वरून मी माती यात भरभरून देईल, जेणेकरून सगळ्या रूट्स या मातीच्या खाली दाबल्या जातील। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर गार्डनिंग रिलेटेड व्हिडिओ किंवा DIYs, होम डेकोर, ब्लॉगिंग असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असते। आणि जर तुम्ही अजूनही नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि इथे तुम्ही बघताय, मी इथे माती टाकून देते वरून, दगड वगैरे घेऊ नका, कारण की दगड नंतर मग रूट्सला प्रॉब्लेम येतो, तो गरम होतो हवेने जाऊन आणि मग रूट्स आपल्या डॅमेज होतात। या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याने आपली कटिंग नंतर प्रॉब्लेममध्ये येऊ शकते, आपलं चांगलं असं झाड खराब होऊ शकतं। सो अशा पद्धतीने मी इथे माती टाकून देते। तुम्ही ह्याच सेम पद्धतीने, जशी मी ही पद्धत यूज केली आहे, आधी रूट्स आणून घ्यायचे डब्यात ठेवून, त्याच पद्धतीने तुम्ही जे टर्टल वाईन असतं ते पण तुम्ही त्याला रूटिंग अशा पद्धतीने आणून असं तुम्ही नंतर त्याला मातीत तुम्ही त्याला ट्रान्सप्लांट करू शकतात। आणि तीही कटिंग तुमची त्याच पद्धतीने ग्रो करते। मी त्यावर एक शॉर्ट बनवला होता, तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकतात। आणि मी इथे आता फर्स्ट टाईम याला भरगच्चं पाणी देणार आहे, कारण आपल्या रूट्स या पाण्यातून बाहेर आलेल्या आहेत, म्हणून त्यांना आता तेवढं भरगच्चं पाणी पाहिजे। आणि म्हणून मी इथे स्प्रेच्या सहाय्यानेच पाणी द्या, नंतर पण 8-10 दिवस स्प्रेच्या सहाय्यानेच पाणी द्या। म्हणजे काय होतं की डायरेक्ट रूट्स विजिबल नाही होतं, आपण डायरेक्ट बॉटलने किंवा ग्लासने पाणी दिलं तर तिथे जोरात पाणी पडतं आणि ते रूट्स हवेच्या संपर्कात येतात आणि मग झाड खराब होतं। माझं हे आता इथे पाणी देऊन झालं आहे। मी पुढच्या आता 8-10 दिवस याला अशाच पद्धतीने स्प्रेने पाणी दिलं आणि फक्त 8-10 दिवसातच तुमच्या सगळ्या कटिंग्समधून नवीन नवीन ब्रांचेस इथे यायला लागतील। मी अपडेट तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओंमध्ये शेअर करेलच। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमधून कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर टेक केअर अँड बाय।